आज या ठिकाणी बोलत असताना आपल्याला लावल्याला कुणाला जरी पोच शिल्लक राहिला का बाबानो? इथे एका माणसाला जर सांगितलं की खासदाराला फोन लावला, खासदारानं फोन उचलला नाही किंवा खासदाराचा फोन महागाई आला नाही, आपल्याकडून 1 लाखात होती काय का फोन? काम काही असू का नाही काही नाही, आपण वचनच दिलंय. लोकसभेच्या प्रचाराला आल्यावर म्हणलो होतो ना होतो तुम्हाला की ओम राजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा भाऊ, तुमचा नातू, तुमचा मुलगा समजून मतदान करा, एवढ्याच अधिकाऱ्यानं काम सांगा, ओम राजे तेवढ्याच अधिकाऱ्यानं करेल म्हणलो का नाही? माझ्या लक्षात आहे कुठलं काम असं नाही नाही म्हणे. काल तर एका पट्ट्यानं सांगितलं तिथे कुसळ मोडून चार माळ्याकडं कोणतं गाव होती दहानुरे, बारशी तालुक्यातलं गाव आहे दहानुरे. मला वाटतं म्हणून मेसेज केला खासदार रोख राहायचे का काय म्हणलं आपणच जरा एक अडचण झाली म्हणला काय झालंय म्हणला नवीन 12 टायरची गाडी घेऊन पहिली ट्रिप आणायला घेतो, गाडीचं टायर पंक्चर झालं माझ्या गाडीची अडचण नाही म्हणला दादा. आता दुसरं कुणाची जर ओळख नाही म्हणलं आपली, तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला मागतो वाड्या म्हणला, बरं काय करू म्हणला आता म्हणला तेवढा चॅक बघून त्याकडे म्हणला. तर जॅक दहानुरीचे लोक भाऊनी ओळखीची धनराज गोळे म्हणून कार्यकर्ते लाभले, त्याला फोन लावला म्हणलं बाबा आता असा एक माणूस अडकला त्याला जरा जॅक घेऊन द्यायचा टीव्ही विचारात पडतो काय म्हणकडे. म्हणलं खासदार साहेब काय तुमचं काम आहे का म्हणलं अडचण आपल्याकडे आले होता काम कुणाचं आहे तुम्ही बाकीची विचार करून म्हणलं ज्या घोडा गाडी आमचा आणि बाहेर बाहेर गेला का म्हणलं त्याचं कुठे अक्षरचा जॅक घेऊन जायची कार्यकर्ता मी हुशार विचार मला पंक्चर वाल्याला घेऊन गेला मोठा लट जॅक हे जॅक लावला पंक्चर काढलं कार्यकर्ता एक नंबरच्या स्पीडनं खुश. सांगायचा मुद्दा काय आणि आम्ही स्वतः नशिबात काय समजतो की एवढं साधं साधं काम पडल्याच्या नंतर सुद्धा माझा खासदार माझं काम तरी विश्वास आहे आम्ही त्याच्या मनात निर्माण.